ती आहे हो? हो आहे. तिला बघायचे तिच्या पुस्तकात? छे. तसं तर प्रत्येक साहित्यिक त्याच्या पुस्तकातून जिवंतच असतो, पण तिला बघायचं असेल तर त्याची नजर हवी. रहे न रहे हम महका करेंगे, बनके कली बनके सबा बागे वफा में. रहे न रहे हम. आणि त्यासाठी दिल्लीच्या हौसखास भागातील K25 या त्यांच्या महालात जावं लागेल. त्यांच्या प्रेमाच्या इंद्रधनुष्यात तो महाल अजून उजळलेला आहे. सगळे रंग पक्के आहेत. एका लेखणी एका कुंचल्याबरोबर हसते आहे, खुलते आहे, झुलते आहे. दरवाजावर तिचे नाव दिसते ना, ते त्याच्या शैलीत. जणू इंद्रधनुची खूण सांगणारे दोन्ही स्ट्रोक रफार. दरवाजा उघडतो, तिथली पाने फुले त्यांच्या सहवासाच्या पावलांचे आवाज उराशी जपणारी. मौसम कोई हो इस चमन में रंग बन के रहेंगे हम जामे. जीना चढ़ा रंगांनी शब्दावर केलेली माया उघडते, ठिबकते. कधी त्याच्या कुंचल्यातून उतरलेले तिचे चित्र, तर कधी तिच्या नावावर त्याच्या रंगांनी घातलेली फुंकर, कधी दोघांच्या सहवासाने रंगलेले नागमणीचे क्षण. चाहत की खुशबू यूं ये जुल्फों से उड़ेंगे कि जाओ या बहार. यूं ही झूमते आलात. आलात जेना चढून वर. ही उजवीकडची खोली तिची आणि दावीकडची त्याची. तिचा पलंग अगदी तसाच, जणू आत्ताच ती लिहिता लिहिता उठून गेली. त्याच्या खोलीत जाण्याआधी त्या दोघांचे कैद केलेले प्रत्येक क्षण उलांडावे लागतात. पावलं रेंगाळली ना, त्या रेंगाळणाऱ्या क्षणासारखी रेंगाळू द्या. घाई कोणाला आहे? इथे कोणालाच कसली घाई नाही. कोई हम ऐसे क्या है मिलना क्या बिछड़ना नहीं है याद हमको. पूछे मैं दिल के जब से आए सिर्फ दिल की जमी है याद हमको. इथे राग, घाई, चिडचिड, चंगळवाद, फपका सर्वांनाच प्रवेश बंदी. पहा सावकाश, एक एक क्षण टिपत रहा, मग बघा त्याची मठी भिंती कुठे. चित्राच्या तिच्या एक एक छायाचित्राच्या एक एक आठवणीच्या भिंतीच उभ्या आहेत जणू. ते छायाचित्र तिने प्रथम स्वयंपाक केल्याचे, ते जीवलक सखी इंदिरा गांधीसोबतचे, ते सतारीच्या तारांना हळूवार छेडल्याचे, ते अक्षर तिच्या नावात भिजलेले अमृता प्रीतम आणि इम्रोज. इम्रोज आणि अमृता क्षणांनी, काळाने, नश्वर देहाने, जगाने कोणीही त्यांना अलग केलेले नाही. ते अजून एकमेकांच्या सहवासाच्या भक्कम किल्ल्यावर ताठ मानेने प्रेमाच्या पूजेचा प्रसाद वाटत आहेत. सबा
राजधानीच्या डोक्यावर पिवळ्या लाल दिव्यांची उघडझाप होती. सकाळ जाते, रात्र होते, रात्र जाते, सकाळ होते. पण हौजखारमधली ही प्रीतरागाची मैफिल तशीच तल्लीन झालेली आहे. रंगली तर ती पूर्वीही होती. इम्रोजींना आजकाल भेटले की आपण त्यांच्या मैफिलीचे श्रोते कधी होतो हे कळत नाही. तेच न कंटाळणारे हसू आणि शेजाऱ्यालाही ऐकू जाणार नाहीत इतक्या कमी आवाजात मृदू शब्दात बरसतात. चलो पहले एक नई नज्म सुनो. उसने जिस्म छोड़ा है साथ नहीं, वो अब भी मिलती है, वो अब भी मिलती है कभी बादलों की छांव में, कभी तारों की छांव में, कभी किरणों की रोशनी में, कभी ख्यालों के उजालों में. हम मिलकर चलते रहते हैं, एक दूसरे को देख देख कुछ कहते रहते, कुछ सुनते रहते हैं. हमें बगीचे में चलते हुए देखकर फूल हमें बुला लेते हैं. हम फूलों के घेरे में बैठकर फूलों को अपनी कलाम सुनाते हैं. वो अपनी अनलिखी कविता सुनाती है, मैं भी अपनी नज्म उसको सुनाता हूँ. वक्त पास खड़ा ये अनलिखी शायरी सुनाता सुनता अपने रोज का नियम भूल जाता है और वक्त को याद आता है. कभी शाम हो गई होती है, कभी रात उतर आई होती है और कभी दिन चढ़ा आया होता है. उसने जिस्म छोड़ा है साथ नहीं. जब हम न होंगे, जब हमारी खाक पे तुम रुकोगे, चलते चलते अश्कों से भीगी चांदनी में ये सदा सी सुनोगे, चलते चलते. कविता संपली. तिचा धागा पकडून मी विचारले, बाबाजी तुम्ही तर चित्रकार, एक मग हे कवितेचे वेड, आणि पूर्वी तर तुम्ही कविता लिहित नव्हता, मग आत्ताच? बाबाजी झटकन उतरले, अमृता देहरूपाने होती तेव्हाही मी कविता लिहित होतो, फरक एवढाच, तेव्हा कविता जीवनात उतरत होती, आता कागदावर उतरते. शब्द आणि रंगाचे हे बेमालूम एकरूप होणे कोण विलक करू शकतो. बाबाजी त्या तादात्म्य पावण्याच्या क्षणांना सावकाश विंचरू लागले. तेव्हा इम्रोजी साऊथ पटेल नगरमध्ये राहत होते आणि अमृताजी बेस्ट पटेल नगरमध्ये. एकदा अमृताजींच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली. तत्पूर्वी त्यांनी अमृताजींना वाचले होतेच एक दत्तक मुलगी. त्या मुलीच्या पायगुणाने झालेला मुलगा आणि खटस्फोट सांभाळत अमृताजी शब्दाच्या वाटांमधून जगण्याचा मार्ग शोधत होत्या. आकाशवाणीत थोड्या थोड्या दिवसाच्या बोलीवर काम करायच्या. नोकरी सुखासारखी पक्की नव्हती, पक्की होती फक्त जिद्द. त्या जिद्दीला त्यांनी सलाम केला. इम्रोजी सांगू लागले, मी रोज तिला बसने जाताना निहाळायचो. वाटायचं एवढी मोठी लेखिका पण बसने जाते, किती त्रास होत असेल तिला. मी इकडून तिकडून 1600 रुपये जमा केले, एक स्कूटर घेतली. पूर्वीच्या ओळखीचा फायदा घेत मी एकदा विचारलं, मी तुम्हाला आकाशवाणीपर्यंत रोज सोडत जाऊ का? तिचा होकार न थांबता आला. रोज मी सोडायला आणि आणायलाही जाऊ लागलो. एक दिवस तिने सांगितले, माझी मुलं आता शाळेत जाऊ लागली आहेत, त्यांना सोडवावं लागतं, तेव्हा तुम्ही त्रास घेऊ नका. माझ्याही ते लक्षात आलं होतं. मी म्हणालो, अमृताजी तुम्ही 5000 रुपये जमा करा, मी हे 5000 रुपये जमवतो, एक मोटार घेऊ. झालं तसंच. मी रोज मुलांना आणि तिलाही नेऊ आणू लागलो. हळूहळू आम्ही एकमेकांचे झालो, एकत्र राहू लागलो. हे साधारण 1960 साल असावे. अमृता प्रीतम इम्रोजीपेक्षा 7 वर्षांनी मोठ्या.
1956 मध्ये अमृताजींनी आखरी खत ही कविता लिहिली होती. ऐना नावाच्या उर्दू पत्रिकेत ती कविता जेव्हा प्रसिद्धीसाठी आली तेव्हा इम्रोज ऐना व क्षमा या उर्दू पत्रिकासाठी चित्रकार म्हणून काम करीत होते. तेव्हा न राहून अमृताजींना त्यांनी विचारले, हे पत्र तुम्ही कोणासाठी लिहिले आहे? तुम्ही सांगाल तर मी त्या व्यक्तीचे चित्र काढेन. अमृताजींनी उत्तर सांगायचे टाळले, कारण त्यांनी ती कविता साहिर लुधियानवीसाठी लिहिली होती. अखेर इम्रोज यांनी ती आपल्यासाठी समजून तसेच चित्र काढले. एका प्रेमगाथेची ही सुरुवात. अमृताजींच्या शब्दात सांगायचे तर काला गुलाबमध्ये त्या म्हणतात, माझ्या प्रियकरा, माझी कल्पना वाटते माझे सारे आयुष्य म्हणजे तुला लिहिलेले पत्र आहे. माझ्या हृदयाचा एक एक ठोका एक एक अक्षर आहे. माझा प्रत्येक श्वास म्हणजे मात्रा, प्रत्येक दिवस म्हणजे वाक्य आणि सारे जीवन एक पत्र. जर कधी हे पत्र तुझ्यापाशी पोचले तर मला कोणत्याही भाषेतील शब्दांची अडचण भासणार नाही. इम्रोजी बोलता बोलता 48 वर्ष मागे गेले. पंजाबमधील आदिवासींच्या एका जमातीत मुली आपल्यासाठी नवरा शोधतात त्यावर आधारित डॉक्टर देव ही कादंबरी अमृताने लिहिली होती. मी ती आमच्या भेटीपूर्वी वाचली होती. एकदा मी भारावून तिला फोन केला. अमृताने कोण म्हणून विचारल्यावर मी म्हणालो, डॉक्टर देव बोलतोय, आणि फोन ठेवून दिला. काही वर्षांनी तिला हे सांगितलं तेव्हा ती खूप हसली. अहो, मी तिच्यापेक्षा लहान आणि त्या काळात आणखीन लहान दिसायचो. तिला मदत करतो याचा अभिमान गर्व नव्हताच, कशाला हवा? मदत काय रिटर्न गिफ्टच्या हातात? मी आयुष्यभर तसे केले नाही, एवढेच कशाला? तिच्या मित्रमैत्रिणींना मी झाडू आणतो याचे कौतुक वाटे. त्यात काय, आपण घरात भाजी नाही आणत, भाजी तसा झाडू, त्यात काय लाजायचं? आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याला कायम खुश ठेवायचं असतं. आम्ही जेव्हा एकत्र राहू लागलो तेव्हा एक दोनदा मी मध्यरात्री उठून पाहिलं तर अमृता चहा बनवित होते. मला कळलं हिला रात्री लिहिण्या वाचण्याची सवय आहे, तिला चहा हवा असतो. मग मीही बरोबर रात्री 1:30 उठू लागलो, सवयच केली तशी. आणि ती लिहित असताना हळूच एक चहाचा कप तिच्यापाशी ठेवू लागलो. झालं ना तिचं काम? अशा कितीतरी गोष्टी आहेत. तिचे मित्रमैत्रिणी आल्या तरी मी चहा करून त्यांना देई आणि आपल्या खोलीत परत जाई. चहा दिला म्हणून त्यांच्या गप्पामध्ये सामील व्हायचा मला हक्क नव्हता. अमृताला वाटलं तर ती मला बोलवायची, मी मग मोकळ्या गप्पात छाटा. घरातच कशाला, अहो अमृताला दिल्लीतल्या कितीतरी राजदूतवासात जेवायला बोलावीत. मी स्कूटरवरनं तिला सोडायला जाई, तिला यायला रात्र होई, मग मी डबाच बरोबर नेत असे. दूतावासाच्या बाहेर हिरवळीवर मस्त जेवायचो. फ्रान्सच्या राजदूताला एकदा हे कळले मग ते मलाही निमंत्रण देऊ लागले. आपल्या प्रियतमेला, मित्राला, मैत्रिणीला काय हवं आहे ते कळणं हेच तर खरे प्रेम. तो संकटात आहे कळले की मदत करणं हेच खरं प्रेम. विषय अमृता इम्रोजच्या रुळावरून पती पत्नीच्या संबंधावर आला होता. रूळ बदलले, गाडी नाही. इम्रोजी बोलतच होते, कधीतरी पुरुष पत्नीला विचारतो, अगं आता आपणाला एक मूल आणायचं का? तो तर जणू बलात्कारच करीत असतो, म्हणून मुलं वाईट निघतात. ये आमच्या हे बच्चे हैं, मनच्या हे नाही. दोघांच्या एकमतानं मुलं झाली पाहिजेत. ते खरे संबंध, ते खरे नाते. लग्नाने शरीर एकत्र येत असतील, मनाचे काय? आम्ही 2-4 वर्ष एकत्र फिरलो, एकमेकांना समजून घेतलं आणि मगच एकत्र राहण्याचा निर्णय पक्का केला. लग्न म्हणजे फक्त कायदेशीर नाते. कशाला हवे ते? अहो, घटस्फोटाच्या खटल्यात पती पत्नींना या देशातील न्यायाधीश म्हणतात. जरा पुन्हा एकदा विचार करा, एकत्र राहून पहा. अरेच्छा, तुम्हाला मत द्यायला बसवले की न्याय द्यायला? मग न्याय द्याय ना, मत कशाला?
आता मी हे बोलणे म्हणजे न्यायालयाचा अपमान करतो असे होईल, पण न्यायाधीश मत देतात तोच खरा अवमान आहे. माझी एक नवी कविता ऐका. ये रब का कोई तजुर्बा होगा करामात नहीं कि बच्चा औरत का जिस्म पैदा करे. औरत नहीं, औरत ने ही औरत के जिस्म से जबर के बच्चे पैदा किए. रेप के बच्चे जन्मे और अनचाहे मर्दा के अनगिनता, ये जुल्म औरत के साथ सदियों से होता आ रहा है. औरत कुछ नहीं करती, सिर्फ चुपचाप बर्दाश्त करती है. इस जुल्म के साथ एक और जुल्म होता आ रहा है, मनचाहे नस्ल की जगह अनचाहे नस्ल का पैदा होते जाना. इस बढ़ती हुई अनचाहे नस्ल का किसी को भी किसी जगह भी कोई फिक्र नजर नहीं आती, न रब को न लोगों को. यह रब का कोई तजुर्बा होगा करामत नहीं. हे माणसाला कधी कळणार हो, प्राणी पक्षी तुमच्यापेक्षा हुशार आहे. तिथे नर छान नाचतात, गोड आवाजात रुंजी घालतात, घरटे बांधतात आणि मादीला पसंत पडले तर संबंध ठेवतात, नाहीतर नाही. माणूस या पक्ष्यांपुढे मूर्ख ठरतो. मोर काय पावसासाठी पिजारा फुलवतो? कोकिळ काय तुमच्या माझ्यासाठी गाते? पक्ष्यामधल्या साऱ्या नरांपासून पुरुषांनी शिकायला हवं. साधी डासाची काय ती गोष्ट, पण नर डास चावत नाही, मादी चावते. का? तिला आपल्या पोटातील पिल्लाला रक्त पुरवायचे असते. साधी गोष्ट आहे. तुमच्या घरी कोणी येणार असेल तर तुम्ही घर किती स्वच्छ करता, फुलं लावता, घरात सुगंधाचे फवारे मारता. पण कुणी येणार असेल तर? मग जी जीवनभरासाठी येणार आहे तिच्या स्वागतासाठी नको असं करायला? स्त्रीचा सन्मान झालाच पाहिजे. हे न होण्याच्या मुळाशी आपली शिक्षण पद्धती आहे, ती बदलायला हवी. आपण काय करतो? राजे महाराजांच्या कहाण्या शिकवतो. अरे, ज्यांनी हजारो लोकांना मारले ते कसले राजे? ज्यांनी हजारो स्त्रियांना विधवा केले आणि लाखो मुलांना अनाथ केले ते कसले राजे? ते तर डाकू. आम्ही त्यांच्या कहाण्या काय शिकवायच्या? पण गार्गी जनक राजाची नाही, अजून माणसांमध्ये राजे आहेत. भटजी लग्नाच्या वेळी स्तोत्र म्हणतो, मी माझ्या स्वामीची सेवा करेन, आणि स्त्रियाही अर्थ न समजता म्हणतात. कधीतरी एखाद्या बाईने भटजीला ठणकावले पाहिजे, मी मालकाशी लग्न करीत नाही, मित्राशी करत आहे. पण नाही, तसं होत नाही. हा दोष पुन्हा शिक्षण पद्धतीचाच आहे. आपण प्रश्न विचारायला शिकवतच नाही, सरळ डाकूच्या कथा माथी मारतो. अरे, त्या लहानग्यांना वाचू द्या, मग ते ठरवतील कोण डाकू आणि कोण राजा. हे चित्रकलेच्या शिक्षणातही आहे. मी तर सातवीतच शाळा सोडणार होतो, पण वडील म्हणाले निदान मॅट्रिक पास हो म्हणून झालो. महाविद्यालयात गेलो, पहिल्या वर्षी पहिला आलो म्हणून पुढे शिकू लागलो. चित्रकलेत रमत होतो म्हणून शिकलो, पण तिथेही तेच पाहिले. जो मास्तर तुम्हाला चित्र शिकवतो त्याचे ज्ञान तुमच्यापेक्षा 25 वर्षापूर्वीचे आहे. आणि चित्र ही काय शिकण्याची गोष्ट आहे? खरं तर चित्रकलेतही शिक्षक नव्हे पर्यवेक्षक हवा असतो. तुम्ही बाहेरच्या चित्रकाराला बोलवा, त्याला चित्र काढायला सांगा, मुलं ते पाहून शिकतील. मी शिकलेलो नाही आणि अमृताही कुठे शिकली होती? आता तिच्या कविता अभ्यासक्रमात आहेत. तिच्या जिला नोकरीची गरज असताना याच महाविद्यालयांनी शिक्षिका होऊन दिले नाही. तिच्या मी म्हणायचो, अहो तिला शिकू द्या, ती उत्तम शिक्षिका आहे. तर हे म्हणायचे, तिच्याजवळ प्रमाणपत्रे नाहीत. मग मी हे म्हणायचो, प्रमाणपत्र असणारे तुम्ही खूप घेतलेत, एक अशी घ्या. पण नाही. शिक्षण पद्धती, नोकरी, विषय कोणताही असो, त्यात अमृत असायचीच. कारण इम्रोजी पूर्णतः अमृतामय झाले होते, झाले आहेत. अमृताजी आणि त्यांना पडणारी स्वप्ने यांचे एक सुंदर नाते आहे. अमृताजींना स्वप्नात कविता सुचत, कथा सुचत. एकेकाळी एक चित्रकार त्यांच्या स्वप्नात ये, पाठमोराज. पुढे इम्रोजी जीवनात आले आणि ते स्वप्न बंद झाले. स्वप्न सत्यात उतरले होते ना? अमृताजींनी देह सोडल्यावर त्या कधी इम्रोजींच्या स्वप्नात आल्या का हे विचारण्याचा मोह आवरला नाही. इम्रोजी म्हणाले, छे, ती कशाला येईल स्वप्नात? ती दिवसभर भेटत असते
मला दिवसात ती दिसते ती मला स्वप्नात येऊन त्रास नाही देणार. आणि ते खरंच आहे. इम्रोजी दोघांच्या खोलीच्या मध्यभागी स्वयंपाकघराच्या पुढ्यात गप्पा मारायला बसले होते, पण बोलताना अमृताजींच्या खोलीकडे बोट दाखवून असे बोलत की जणू त्या आतच आहेत. स्वयंपाकघर पाहिले आणि मला तो किस्सा आठवला. एकदा एका पत्रकार मैत्रिणीला अमृताजींनी जेवण करून जाण्याचा आग्रह केला. पोळ्या करताना अमृताजींना कविता सुचली, त्या स्वतः खोलीत निघून गेल्या. कविता कागदावर उतरत होती. इम्रोजींनी पोळ्या करायला सुरुवात केली. पत्रकार मैत्रिणीने व्यवसाय धर्माला जाऊन प्रश्न केला, इम्रोजी तुम्ही पोळ्या करताय? इम्रोजी उत्तरले, मला कविता लिहिता येत नाही ना म्हणून. त्या किस्स्यावरून मी विचारले, असे उलटे झाले का की तुम्हाला चित्र सुचतंय आणि अमृताजींनी तुम्हाला करीत असलेले काम पूर्ण केले? अवकाश विचारायचाच होता? नाही, कारण साहित्य ही कला अशी आहे की ती सुचली की लिहायलाच हवी. चित्रकाराचे तसे नसते. जगातल्या कोणत्याही चित्रकाराचे चित्र त्याला हवे तसे होत नसते. त्याच्या मनात उमटते एक आणि कागदावर उतरेपर्यंत जे बनते दुसरं. बरं, आमच्या दोघांचं काय व्हायचं आम्ही खातो तेच पाहुण्यांना देतो, त्यांच्यासाठी वेगळं काही करत नव्हतो. कारण अमृताला मुळात स्वयंपाक येत नव्हता. अरे तिला मी शिकवला. मी त्या सुंदर आठवणींचा एक फोटो काढला. तिने प्रथम पोळ्या केल्या तेव्हाचा. मी तरी स्वयंपाक कुठे शिकलो होतो. चहा करू लागलो, हळूहळू स्वयंपाक. आम्हाला नोकर ठेवणे आवडत नव्हते, पण तिला स्वयंपाक जमत नव्हता. वेळही नसायचा, म्हणून सुरुवातीला आचारी होता, नंतर तोही नव्हता. मी 24 तास तिच्या वाचण्या लिहिण्यात मग्न असे. कितीतरी कथा कादंबऱ्याचे अनुवाद तिने केले. जगात जे चांगलं ते लोकांना द्यायचा तिचा कल होता. म्हणूनच आम्ही पूर्वी नागमणी नावाचे मासिक काढत होतो. त्याला मजकूर कधी कमी पडला नाही. 3-3 फाईली मजकुरांनी भरलेल्या असायच्या. माझं काय, मनात आलं की काम करायचं. आम्ही चित्रकारांच्या मनातलं कधी कागदापर्यंत पोचत नाही तर घाई कशाला. आणि ते पोचत नाही हे खरं आहे बरं. उगाच ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगचा जमाना आला का? पैर खोलो तो धरती अपनी है, पंख खोलो तो आसमा भी अपना है. आता हे मी शब्दात सांगू शकतो, चित्रात कसे दाखवणार? मग चित्रकार एक चित्र काढतो आणि म्हणतो, मला जे वाटले ते काढले, त्याचा अर्थ तुम्हाला हवा तो घ्या. हे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे. चित्रकला शिकवताना प्रथम वर्षात स्टील लाईफ पेंटिंग शिकवतात. पुढच्या वर्षी बकरी आणून उभी करतात. एखाद्या स्त्रीला पोज द्यायला लावतात. म्हणजे काय होतं? लाईफ स्टील होते. काही चित्रकारांना हे आवडत नाही, पण हे माझे मत आहे. कोणतेही चित्र पाहिलं तर फार आपण म्हणू ते जिवंत वाटतं, पण वाटतं प्रत्यक्षात नाहीच ना. पक्षी काढला तर तो उडत नाही, बाई मान हलवत नाही, म्हणून मी सावकाश चित्र काढतो. चित्र कसले रंगाबरोबर खेळतो आणि ते रंग माझ्याबरोबर खेळतात. खेळते खेळते मैं भी रंग हो जाता हूँ, कुछ बनने कुछ ना बनने, सिर्फ बेफिकिर बेपरवा. मैं खेलता हूँ, कैनवास धरती नहीं होती, रंग बीज नहीं होते, कैनवास पर लाइफ नहीं रहती, स्टिल लाइफ हो जाती है, और स्टिल लाइफ में लाइफ होती नहीं. हे लक्षात घेऊन जगले पाहिजे. प्रत्येक कलाकाराने 2-4 तास त्याचे काम करावे. उरलेले 20 तास मग तुमचेच आहेत. कशाला हवी नोकरी? मोठे मोठे शायर राजदरबारी असायचे, म्हणजे स्वतंत्र नव्हतेच ना ते. ते गुलामी, त्यांनी जगणं सोडलंच होतं ना. गुलामी म्हणजे जगणं होऊ शकतं का? इम्रोजी पूर्वी मुंबईत एका स्टुडिओत चित्र काढत. तिथे घरमालक रोज एक नवीन बाई घेऊन यायचा आणि झोपण्याच्या खोलीमध्ये घेऊन जायचा. इम्रोजींनी त्याला असे करू नकोस असे सांगून पाहिले, पण मालकत्वाची मस्ती त्याच्या डोक्यात होती. अखेर कामाचे पावित्र्य जपण्यासाठी इम्रोजींनी ती जागा सोडली होती. हे पावित्र्य, हे स्वातंत्र्य त्यांनी नेहमीच जपले. त्या तारा छेडताच ते रुंझणू लागले. असंच आहे सगळ्यांकडे. दी बेस्ट आहे, पण वागतात थर्ड ग्रेड. तुम्ही कोणत्याही स्थितीत थर्ड ग्रेड होऊ नका. राग आला तर गिळा, त्यामुळे का समस्या सुटतात? एकदा एका ठिकाणी मी नोकरीत करत होतो. माझ्या एका चित्राखाली बॉसने लिहिले थर्ड ग्रेड पेंटिंग. मी कामावर आलो, ते पाहिले, रागावलं नाही,
फक्त त्याच्याखाली एक ओळ लिहिली, थर्ड ग्रेड बिहेवियर. राजनामा देऊन निघालो, तो मागे आला. तू फारच रागवतोस बुवा, म्हणत मी म्हणालो, नाही मी नोकरी सोडण्याचा आधीच इरादा पक्का केला आणि मग ती ओळ लिहिली. मी असंच जगलो उत्स्फूर्तपणे. श्रीकृष्णाची तशी शिकवणच आहे, अर्थात मी कृष्ण बराच नंतर वाचला, आधी तसा जगलो. रागावून काय फायदा? अहो, बुद्ध 12 वर्ष तप करून घरी परतला तेव्हा त्याच्या पत्नीने न रागवता विचारले, हे ज्ञान तुम्हाला घरी बसून नसते का प्राप्त झाले? बुद्ध म्हणाला, झाले असते, पण हे तिथे गेल्यावर मला कळले. पत्नी म्हणाली, अहो, युद्धावर जाणाऱ्या पतीला जी क्षत्रिय स्त्री ओवळून हसत निरोप देते तिची तुम्ही हीच किंमत केली? अहो, सांगून गेला असता तर मीही ओवाळून हसत निरोप दिला असता. रागावून फायदा नाही. अमृता एकदा साहिरबरोबर गेली होती, सकाळी आली. मी काहीच विचारला नाही. मी अग्निपरीक्षा करायला थोडाच राम होतो आणि ती कुठे दशरथाची मुलगी होती? ती तर विद्वानांना मान देणाऱ्या जनक राजाची होती. रामाचे हे भाग्य होते की त्याला सीता मिळाली, पण त्याने तिला नीट वागवले नाही. काय तर म्हणे, तिला सोडून दिल्यावर यज्ञप्रसंगी तिचा पुतळा उभारला. अरे, पुतळा उभा राहायला जेवढा वेळ लागला ना, तेवढा तिला आणायला लागला असता. त्यापेक्षा कमीच. तू राजा होतास ना, मग पाठव ना सैन्य आण शोधून. पण नाही, त्याने तसे केले नाही. आपल्याकडे बेस्ट आहे पण आपण वागतो. माझ्या लहानपणी शिव्या देण्याची घाण सवय होती मला. माझ्या एक शिक्षिका होत्या, त्या मी शिवी दिली की म्हणायच्या, काय म्हणालास तू? बाकी त्या रागवत नसत की, असे बोलू नये वगैरे म्हणत नसत. त्या फक्त शब्दांकडे निर्देश करत हळूहळू शिवा देणं बंद झालं. माझे शिक्षण असे झाले. इमरोजी ओशोंचे भक्त, आजही ते ओशोंचं प्रॉफेट वाचत बसले होते. अमृता या शब्दांशिवाय जर त्यांनी सुलेखन कशाचं केलं असेल तर ओशो या शब्दाचं. ओमच्या आकारात त्यांनी केलेले ओशो अक्षराचे सुलेखन जिन्यात लावले आहे. अमृताजींकडे विविध साधू पुरुष येत असत. एक साधू पुरुषाने अमृताजींच्या हातावरच्या रेषा पाहत म्हटले होते, इम्रोजी व तुमचे संबंध 2.5 महिन्याचे किंवा फार तर 2.5 वर्षाचे असतील. अमृताजी म्हणाल्या, 2.5ची गोष्ट असेल तर मग 2.5 आयुष्य का नाही? साधू गप्प झाला. हे सारे आठवले, मग विचारले, इम्रोजींनी न थकता गप्पांच्या 8व्या तासाला तेवढेच उत्फुल्लपणे उत्तर दिले, हे ज्योतिषी वगैरे थोटांड आहे. अरे, जर देव आपला आहे, हे जग आपले आहे, ही धरणी आपली आहे, तर हे ग्रह कसे परके होतील? म्हणजे अमुक पूजा करा की शांती मिळेल. अरे, शांती तर देहाच्या आत असते. आणि पूजा करा, पूजा केली तर त्याचे पुण्य पुजाऱ्याला मिळेल. आम्हाला कसले? समजा पुजाऱ्याने फूल पाहिले तर त्याचा सुगंध आपल्याला मिळेल का? असे सामान्य ज्ञान हवे. आम्ही दोघे असेच जगलो कॉमन सेन्सने. प्रेम होते ना आमचे, लग्न नव्हते. लग्नात हुंड्यासकट सर्व हिशेब केले जातात पण स्वभाव बघत नाहीत. म्हणे लव्ह मॅरेज दुसऱ्या धर्मातील पुरुषाबरोबर मी लग्न केले, पण तुम्ही त्याचा धर्म बदलता, स्वभाव नाही. माणसाचा स्वभाव कसा आहे ते महत्त्वाचे. चित्रपटात खलनायक म्हटले की तो खास वेगळा मेकअप करून दाखवतात तेव्हा मला हसू येते. अरे, जो जे काही करणार ते खलनायकी असणार आहे, त्याचा चेहरा भयानक का करता? तुम्ही घाणेरड्या स्वभावाचे असाल तर डोक्यावर चांदीचा मुकुट घालून हिंडा, पण वागाल घाणेरडेच. रोज प्रेमिकांची भूमिका तुम्ही करता पण प्रेम करीत नाही, भूमिकाच फक्त. मी जसे अमृताला रात्री 1:30 वाजता चहा देई तशी तीही मला गरम पोळ्या आवडतात म्हणून करून देई. एकमेकांच्या आवडी जाणत जपत जगलो आम्ही. मित्र होतो, नवरा बायको नाही, त्याचा खूप त्रास झाला. अहो, साधे मोटारीचे नोंदणी करायला गेलो तिथे अमृताचे वारस कोण? तर माझे नाव लिहिले. नोंदणी करणाऱ्याने विचारले, हे कोण? अमृता म्हणाली, मित्र. तर त्याने मित्रांचे नाव लिहिता येणार नाही सांगितले. मग मी बोललो, अरे तुम्ही पैसे घेताय ना, ते नोंदणीचे सल्ल्याचे नाही. अमृताला खासदार झाल्यावर पतीचे नाव विचारले. ती म्हणाली, इथल्या किती खासदारांना तुम्ही बायकोचे नाम विचारले हो? आमचे प्रेम फक्त व्हॅलेंटाईन डे पुरतं एका दिवसाचं नव्हतं, जन्माचं होतं, जन्मजन्मीचं होतं.
म्हणून आमची लव्ह स्टोरी सफळ संपूर्ण आहे. शोकांतिका नाही. एव्हरीथिंग यू लव्ह इज युअर्स. ज्याच्याशी तुम्ही प्रेम करीत नाही तो तुमचा नसतोच. अमृताला तिच्या समकालीन लेखकांनी किती वाईट म्हटले, पण तिने कधी कुणाला वाईट म्हटले नाही. जो दुसऱ्याला वाईट म्हणतो तो कधीच चांगला नसतो. अमृता तर नेहमी मुलींना सांगे, जो पुरुष रडवतो तो तुझा नाही. पत्रिका पाहून का लग्न होतात? मन पाहून, स्वभाव पाहून करायचे असतात. लोक साधूकडे जातात कशासाठी? गरज आहे म्हणून. गरज नसती तर ते देवळातही गेले नसते. तुम्ही दर्शनासाठी जात नाही, काहीतरी मागायलाच जाता. अरे, तो देव खरोखरच असता तर त्याने तुम्ही मागायला सुरुवात करता शटअप म्हणला असता. म्हणून मला कृष्ण आवडतो. त्याला त्याची प्रेसी बासरी वाजव सांगते, तो वाजवतो. नाच म्हणते तो नाचतो. प्रियतेने मला खुश करणेच आयुष्य. रामाला नव्हे, सीतेला आज्ञापरीक्षा द्यावी लागते. द्रौपदीला नग्न बघण्यासाठी सगळे दरबारात बसले आहेत. कोणी विरोध करीत नाही की उठून जात नाही की कोणी तिची लाज वाचवत नाही. येतो तो कृष्णच. माणसं पाप करीत नाहीत, त्यांचे विचार पापी असतात. गंगा देह धुते मन नाही. आम्ही द्रौपदीला नागवले, सीतेला सोडून दिले. स्त्रियांना अपमानित करणारी ही महाकाव्य शेवटी लिहिली कुणी? तर पुरुषांनी. आमची संस्कृती ही बायकांवरचे फालतू विनोद सांगायची आहे. मोठमोठे साहित्यिक, अगदी खुशवंत सिंगही त्यात मागे नाहीत. याच खुशवंत सिंगांनी अमृताजींना म्हटले होते, तुझे आत्मचरित्र ते केवढे? एका तिकिटावर मावेल एवढे? अमृताजी उतरल्या होत्या, हो, पण ते तिकीट रेव्हेन्यूचे आहे. मग त्यांनी आत्मचरित्राला रसीदी तिकीट हेच नाव दिले. अमृता इम्रोज पुस्तकातही खुशवंत सिंग यांची दोन ओळीची प्रस्तावना आहे. इम्रोजने अमृता को जिंदा रखा हुआ है, इससे ज्यादा एक औरत अपने प्रेमी से क्या अपेक्षा कर सकती है, असे त्यांनी म्हटल्यामुळे वाचकांना राग येतो. असे म्हटल्यावर इम्रोजी म्हणाले, असाच आहे तो झाकी मुडी. समकालीन लेखकांनी अमृताजींना त्रास दिला हे इम्रोजींनी म्हटले होते, पण प्रभंजोत, महिंदर कौल, पॉल कौर या पंजाबी लेखिका व अमृताजींमध्ये काय फरक होता असे तुम्हाला वाटते हे विचारतात. हे अमृतामय झटकन म्हणाले, कुणाचीच तुलना करू नका. कुणाचीच तुलना करू नका तिच्याशी. तिने कधी पुरस्कार मिळवला नाहीत, उलट तिला 1956 रुख सूरज का साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळताच तिची पहिली प्रतिक्रिया होती, मी ज्या साहिरसाठी लिहिले त्याने ते वाचलेच नाही. मी साहिरसाठी लिहिले, अवॉर्डसाठी नाही. अमृताचे हे वैशिष्ट्य होते, ती प्रथम जगायची मग लिहायची. बाकी लेखक कवी खोटारडे असतात. पत्नीला म्हणतात, ही कविता मी तुझ्यावर लिहिली आणि ती लिहिली असते दुसऱ्या स्त्रीला बघून. एखादी महाश्वेता देवी अपवाद, त्यांची गोष्टच वेगळी. गप्पा शब्दांकडून रंगाकडे वळल्या. तुम्ही भारतीय कलांकडे कसे पाहता? भारतीय चित्रकलेने काय दिले? जसे साहित्यिक गायक अनुक्रमे संमेलन व जलसे भरवतात, तसे चित्रकार एक का होत नाहीत? असे अनेक प्रश्न मनात होते. ते इम्रोजींच्या पुढ्यात ठेवताना आठवला अमृताजींचा प्रश्न. इम्रोजींना त्यांनी विचारले होते, तुम्ही तुमच्या चित्रांचे प्रदर्शन का भरवत नाही? त्यावर इम्रोजी म्हणाले होते, प्रदर्शन दोन कारणासाठी भरवतात. एक, पैशासाठी. मी तर फकीर माणूस, मला पैसे नको. दुसरे कारण असते, दुसऱ्यांची मते घेण्यासाठी. काय करायचे दुसऱ्यांची मतं? मला आवडले ते मी काढले, मनापासून काढले. मग अमृताजी म्हणाल्या होत्या, अशामुळे ही तुमची चित्र रसिक पाहणाऱ्यांपर्यंत पोहोचणार कधी? इम्रोजी म्हणाले, कलेचे हे कर्तव्यच नाही की तिने रसिकांपर्यंत जावे. मग अमृताजींनी पुढे एकदा विचारले होते, तुमच्या चित्राबाबत तुम्हाला काय वाटते? इम्रोजींनी उत्तर दिले होते, माझ्या चित्रांना लोकगीताचे नशीब प्राप्त व्हावे. आजही ते त्या मतावर ठाम आहेत का हे विचारायचे होते. विचारले, हो हो, मी ठाम आहे, असं म्हणत चित्रकलेच्या बाबतीतच्या साऱ्या प्रश्नांना ते सामोरे गेले. चित्र काय, मीच लोकगीत बनावं ही माझी इच्छा आहे. मी चित्रावर कधी सही करत नाही. तुमचे चित्र त्या चित्राचा हिस्सा कसा होऊ शकते? समजा मी गणपतीचे चित्र काढले तर उंदीर, सोंड, हात, मोदक हे त्याचे हिस्से होतील, सही कशी?
आणि पाहणाऱ्याला तुमची सही व्यत्यय नाही का आणत? त्यापेक्षा चित्राच्या मागे लिहा तुमचं नाव, पत्ता, तुम्ही काय करता, चित्रकला उंचावत उभारत नाहीत. तुम्ही तुमचे नाव उभारता आणि प्रदर्शन भरून काय करता? तिथे एक चित्र विकलं गेलं तरी प्रदर्शनाचा खर्च भरून येत नाही. शिवाय लोक बघायला येत नाहीत, त्यांना आमंत्रण द्यावे लागते. अगदी पत्रकारही प्रदर्शन बघून चित्रावर लिहित नाहीत, तुम्ही त्यांना खायला प्यायला देताना त्यावर लिहित असतात. पत्रकार, प्रकाशक मंडळीही नव्या लेखकांना, नव्या चित्रकारांना शोधत नाहीत. शोधणे तर दूर, जे दिसले त्यांनाही नीट बसवतही नाही. तुम्ही म्हणता साहित्य संमेलन, संगीत जलसे होतात ना, पण तिथे काय होते? एकमेकांबद्दल वाईट बोलणेच होते. अरे तो कवी आहे तर त्याची कविता वाचा, तुम्ही त्याची निंदा केली तर तुमच्यासोबत ती कविताही उदास होईल. आता प्रश्न भारतीय कलेचा. आमची जुनी चित्र बघा, सर्वत्र एकच चेहरे. बादशाचाही चेहरा तसाच आणि रामाचाही तसाच, चेहऱ्यावर भावच नाही. मी एका फ्रेंच चित्रकाराला भेटलो, तो माझे चित्र पाहून म्हणाला हे भारतीय वाटत नाहीत. मी म्हणालो तुम्ही अशी अपेक्षा का करता? चित्र हे चित्रच असतात, त्यांना धर्म, जात, प्रदेश नसतो. त्यात आता मॉडर्न आर्टने जगात कोणत्याही चित्रकलेला तिचा चेहराच ठेवला नाही. आणि होता तरी काय? कपडे, रीतिरिवाज वेगळे होते, बाकी काय वेगळं होतं? आता कलाकारांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न घ्या. स्वातंत्र्य म्हणजे काय? चिवड्याची देश आहे तुम्हाला द्यायला? तुम्ही अधीन होऊ नका. तुमचे स्वातंत्र्य तुमच्या हातात आहे. आता मी कुठेही जात नाही, इथे बसतो, चित्र काढतो, इथेच पैसे येतात. पूर्वी हेच प्रकृती होती. हो, अगदी नवोदित असतानाही राज कपूर त्यांच्या आवारात मी काही कलेचे काम केले. मला पैसे द्यायला त्यांना उशीर झाला. मी ते घ्यायला गेलो, तिथला माणूस म्हणाला काय रे, पैसे नव्हते तर 2 दिवस काय केले? मी म्हणालो उपाशी राहिलो. आपल्याला 2 दिवस उपाशी राहता येत नाही का? आपण आपल्या गरजा खूप वाढवतो. माझ्याकडे आजही 2-4 कपड्यांचे जोड आहेत. अंगावरचे आता घातलेले कपडेच माझा नाईट सूट आहे. कुणी बोलावले तर मी अशाच कपड्यांवर जातो. मुळात मी जातच नाही, पण अहो तुमची कमाई 100 आहे तर 100 खर्चा, 150 खर्चून कसे चालेल? आम्हाला काय संग्रहालयात ठेवण्यासाठी जन्म दिला आहे का? माझ्याकडे बुटांचाही एकच जोड आहे. मी श्रीमंत नाही आणि गरीबही नाही. रोजचे जेवण माझ्यासाठी पार्टी आहे. याचा अर्थ मी गांधी नाही. पंचा नेसायला, बकरीचं दूध प्यायला, म्हणे बकरीचं दूध स्वस्त असते आणि त्या बकरीला हे लक्स साबणाने नऊ घालत. तिचा हा खर्च काढला तर दूध स्वस्त कसे असेल? आता मी हे बोललो तर हल्ला होईल. गांधी म्हणजे गीता की कुरण? की त्यांच्याविरुद्ध बोलू नका. आणि मी त्यांच्याविरुद्ध कुठे बोललो? मी तर माझा विचार मांडतो, कारण मी विचार करतो. अमृता आणि मी विचार करणारी माणसं आहोत. आपल्या बुद्धीने चालणारी, लोकांनीही आमच्या विचाराने चालू नये. स्वतःचा विचार करावा तर तेही विचारानेच चालतील. भारत नक्कीच प्रगती करेल. हे नेते गडबड करतात हो, नाहीतर नक्कीच भविष्य उज्ज्वल आहे. सर्वांना पंतप्रधान व्हायचे आहे. कामं करण्याच्या गोष्टी कुणी करतच नाही. खुर्चीवर न बसताही काम करता येते हे कळत कसं नाही? आणि हे खुर्चीवर बसून बोलतात आम्ही विकासासाठी 100 रुपये मंजूर केले तर गरिबांपर्यंत 30 रुपये पोहोचतात. अरे तुमचेच खाते आहे ना, तुमचेच माणसं काम करतात ना, मग करा ना कारवाई. कुणी अडवले? करा ते खाते बंद. जसा राजा तशी प्रजा, एवढा फकीर वृत्तीचा तो साईबाबा, त्याला सोन्याचं सिंहासन केलं का? अरे त्या फकीराला त्याची गरज काय? तो स्वतः म्हटला होता ना तुम्ही त्याला फकीरच राहू द्या ना. आता होतं काय? भाविकांचे लक्ष सिंहासनाकडे जास्त जाते, साईबाबांकडे नाही. म्हणजे तुम्ही त्यालाही फकीर राहून दिले नाही ना? भक्ताला भक्त. अमृता मिट्टी की जात मध्ये म्हणालीच होती, या दुनियेतले सोनार सोन्यात दुसरा धातू मिसळतात तेव्हा दुनिया त्यांना ज्या विचारते खरे ते. एमरोजींनी प्रश्न कोणताही विचारा ते जगभरातील उदाहरणे देतील, भरपूर व्यासंगाचे कोपरे दाखवतील, पण उत्तराची गाडी फिरून फिरून अमृता नावाच्या स्थानकावर आणतील, कारण ते अमृतामय झाले आहेत. आणि किती तर आज अमृताच्या देहरूपाने नसल्या तरी ते म्हणतात हर कोई कह रहा है कि वह नहीं रही, मैं कहता हूं वह है. कोई सबूत? मैं हूं. अगर वह ना होती तो मैं भी ना होता. या प्रेम पुजाऱ्याचे रंग पक्के आहेत. प्रेमाची राजधानी सोडाविषयी वाटत नव्हती, पण
जब हम न होंगे जब हमारी खाक पे तुम रुकोगे चलते चलते अश्कों से भीगी चांदनी में ये सदासी सुनोगे चलते चलते वहीं पे कहीं।